रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट सोबत आपल्या सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. 51% भरघोस डिस्काउंट. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंगळ, कडेगाव, आठवाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळस, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सेलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते शिरगुप्पी येथे समुदाय भवनाची कोनशिला. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातील अरियंत शिक्षण संस्थेला राज्य अल्पसंख्याक खात्याकडून मंजूर झालेल्या 50 लाख रुपये अनुदानातून बांधण्यात येणाऱ्या समुदाय भवनाची कोनशिला माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते बसवण्यात आली. सोमवारी सकाळी भूमिपूजन करून समुदाय भवनाचा कोनशिला बसवल्यानंतर बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, माझ्या अल्पसंख्याक मंत्रीपदाच्या काळात कागवाड, अत्नी, चिकोडी, रायबागसह जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायाला भवन, मशिदी, मंदिरे बांधण्यासाठी अनुदान मंजूर केलं होतं. शिरगुप्पी गावातील अरिहंत शिक्षण संस्थेला समुदाय भवनाची गरज होती, त्यामुळे 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतलं आहे. या निधीतून दर्जेदार समुदाय भवन उभारून संस्थेसाठी, समाजासाठी त्याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी शिरगुप्पी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली चौगले, दादगोंडा पाटील, संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगले, संचालक बोमन्न चौगले, विजय आकिवटे, भीमू आकिवटे, सुरेश चौगले, महावीर कळांत्रे, कपिल मालगावे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरगुप्पीहून राजू कुमार.